मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर संग्राम पाटील सात रोग आणि कोरोना आणि हा येणारा पावसाळा यामुळे काय परिस्थिती उद्भवेल तर सर्वप्रथम कोरोना सोबत या हे जे आजार येतील यांचा कसा आपण सामना करू हे मी आजार तुमचे एक एक जे कॉमन आजार अपेक्षित आहेत मान्सूनमध्ये पावसाळ्यामध्ये त्या संदर्भात बोलेन आणि त्यानंतर मग शाळा उघडणार असतील सरकारच्या निर्देशानुसार तर मुलांच्या बाबतीत काय दक्षता घ्यावी लागेल त्यावर मी थोडक्यात एक प्रॅक्टिकल मार्गदर्शन करेल करोना हा सात रोग आहे हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो आणि तो, तो श्वासातून पसरतो आणि संपर्कातून पसरतो म्हणजे हातातून आपल्या नाका तोंडात किंवा डोळ्याला तो येतो तर असंच इतर सात रोगही आहेत आणि ते पावसाळ्यात आणि मध्ये वाढण्याची शक्यता आहे कारण ते दरवर्षीच वाढतात तर आ, हे जे सात रोग काही विशिष्ट काळात येतात डोकं वर काढतात याला एपिडेमिक म्हणतात तर पावसाळ्यात वेगळं काय घडतं या आजारांच्या बाबतीत पावसाळ्यात पाऊस सुरू होतो त्यामुळे आर्द्रता वातावरणामध्ये वाता वाढते टेम्परेचर बदल होतं उष्ण असतं ते अचानक टेम्परेचर कमी होतं प्रकाश कमी होतो ढगाळ वातावरण होतं पाणी साचतं अनेक ठिकाणी डबकी साचतात आणि बऱ्याच ठिकाणी वाहत्या पाण्याने घाण कचरा जे इन्फेक्शन्स असतात ते वाहून आपल्या पिण्याच्या पाण्यात आपल्या संपर्कामध्ये येत असतात माशा वाढतात डास वाढतात आणि आपला त्यांच्याशी संपर्क वाढतो आणि आपण पावसाळ्यात बाहेर जरी पडत असलो तरी गर्दी आणि दाटीवाटी होण्याचे चान्सेस पावसाळ्यात वाढतात आणि पा ते पावसामुळे होतं की आपण आउटडोअर न राहता इनडोअर जास्त वेळ घालवतो त्यामुळे हे सात रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याचे चान्सेस पावसाळ्यामध्ये वाढतात तर असा हा सात रोगांसाठी अनुकूल असलेला पिरियड आता येऊ घातलेला आहे आणि यामध्ये दूषित पाणी आणि हे सगळंच एकत्र येणार आहे त्यामुळे आपण या याबद्दल सतर्क राहिलं पाहिजे तर पहिलं सर्वप्रथम आपण जो मेजर जायंट किलर आहे त्याच्याबद्दल बोलूयात मलेरिया मलेरियाने दरवर्षी जवळजवळ साडेचार लाख लोक जगात मरतात आज देखील आणि यातले ऐंशी टक्के मलेरियाचे जे रुग्ण आहेत ते आफ्रिका आणि भारत या देशांमध्ये आहेत जे भारत हे मलेरियाचं एक मोठं माहेर घर आहे आफ्रिकेसोबतच तर हा मलेरिया विशेषतः लहान मुलांमध्ये खूप धोकेदायक आहे यातल्या बहुतांश केसेस पन्नास टक्क्यापेक्षा जास्त केसेस या पाच वर्षाखालच्या मुलांच्या असतात आणि दोन तृतीयांश केसेस या चौदा वर्षाखालच्या मुलांच्या असतात मलेरियाची विशेषता अशी आहे की जसं वय वाढतं तसा मलेरियाचा धोका कमी होत जातो याचे अनेक कारण आहेत का ते तसं होतं ते पण लहान मुलं हे धोक्यात असतात तर हा मलेरिया कसा येतो आपल्याला सगळ्यांना आहे की आपल्याला डास चावतात आणि डासांमार्फत मलेरियाचे जे पॅरासाईट्स असतात जे सूक्ष्मजीव असतात त्यांना प्लाझ्मोडियम म्हणतात ते अगदी आयदर व्हायक्स असतात किंवा फॅल्सिकारम असतात हे आपल्या रक्तात येतात रक्तातून ते सर्क्युलेशन मधून लिव्हरला जातात आपल्या उजव्या बाजूला जे लिव्हर असतं पोटात आणि लिव्हरमध्ये त्याचा गुणाकार होतो आणि तिथून ते रक्तात सोडले जातात आणि मग मलेरियाचे लक्षणं होतात तर हा जो पिरियड आहे साधारणतः डास चावल्यापासून लक्षणे येईपर्यंत हा एक ते दोन आठवडे त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात म्हणजे या वेळानंतर लक्षणं येतात ते प्रत्येकाला लक्षणं येतीलच अशी गरज नाही प्रत्येकाला डास चावल्यावर मलेरिया होईलच अशी गरज नाही पण हा मलेरिया एकदा झाला तर आपण जर याचा उपचार केला नाही तर हा साधारणतः दोन तीन आठवडे चार आठवड्यामध्ये हळूहळू कमी होतो पण उपचार झाला नसेल तर याची पुन्हा पुन्हा व्हायची शक्यता असते म्हणून मलेरियाचा योग्य उपचार होणं त्याची तपासणी होणं आणि त्यातून त्याची रेडिकल ट्रीटमेंट होणं हे गरजेचं असतं मलेरिया युजली सर सरळ सरळ सर आजार असतो पण काही वेळेला तो कॉम्प्लिकेट होतो फॅल्सिकरम मलेरिया जो मेंदूपर्यंत जातो आणि कॉम्प्लिकेटेड मलेरिया ज्यात विविध अवयव त्याचे इन्व्हॉल्व्ह होतात आणि मग याच्यामध्ये धोका वाढतो ऍडमिट करावा लागू शकतं आणि काही लो लोक याने दगावतात सुद्धा आजही भारतात लोक मलेरियाने मरतात मग काय करायचं मलेरियासाठी तर आपल्याला आता कळलं आहे की हा कसा पसरतो तर डासांनी पसरतो डास कुठे तयार होतात मलेरियाचे हे डबक्यांमध्ये जिथे सांड पाणी साठ साचलेलं असतं एका ठिकाणी स्थिर असतं हे वाहणाऱ्या गटारामध्ये मलेरियाचे डास तयार होत नाहीत हे जर तो गटार वाहत नसेल तर त्या डबक्यांमध्ये ते तयार होतात आपल्या बगीच्यात आपल्या गच्चीवर जिथे जिथे पाण्याचे छोटे छोटे भांडे असतील टायर्स असतील असे कुठेही मलेरियाचे डास तयार होऊ शकतात तर या ठिकाणांचा बंदोबस्त करणे जे खड्डे आहेत ते बुजणे यासाठी ग्रामपंचायत तुमच्या नगरपालिका यांना ही कामं करावे लागतील आणि काही वेळेला आपल्या गल्लीत आपल्यालाच ही गोष्ट या गोष्टी करून घ्याव्या लागतील दुसरा भाग म्हणजे मलेरियाचा डास आपल्याला चावू नये यासाठी काय करायचं सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मच्छरदानीमध्ये झोपणे आणि जे खिडकी आणि दारातून ते येतात तर दार तुम्ही जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लवकर बंद करून घेतलं कारण मलेरियाचे डास हे संध्याकाळी युजली घरात घुसतात आणि खिडक्यांना जर आपल्या जाळ्या असल्या तर खूप छान कारण करोनाच्या दिवसात आम्ही सांगतो आहोत सगळ्यांना की घरात मोकळी हवा आली पाहिजे आणि मोकळ्या हव्यासाठी खिडक्या उघडल्या तर डासमध्ये घुसतील त्यामुळे आपल्याला खिडक्यांना जाळ्या बसवल्या तर ही चांगलं प्रोटेक्शन होईल याशिवाय अंगाला काही क्रीम्स येतात काही स्प्रे येतात ते अँटी इन्सेक्टिक इन्सेक्टच्या म्हणजे डासांच्या विरोधात त्या ऍक्ट होतात किंवा त्या वड्या इलेक्ट्रिक वड्या येतात काही धूरचे ते कॉइल्स येतात पण कॉइल्सचा प्रॉब्लेम असा असतो की काही लोक विशेषतः अस्थमा असेल किंवा ज्याला अलर्जी असेल त्यांना याचा सिगारेट सारखा दुर दुष्परिणाम होऊ शकतो त्यामुळे धूर हा शक्य तेवढा कमी वापरावा म्हणजे आपण समजा बाहेर बसलो अंगणात आणि तिथे डास असले तर मग एखादं कॉईल तिथे आपण लावू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला मलेरिया कमीत कमी त्याचे डास आपल्याला चावतील या उपाययोजना कर, करता येतील अनेकदा काही ठिकाणी डासांसाठी दा, घरं फवारले जातात शाळा फवारल्या जातात तर हा देखील एक चांगला पर्याय आहे पूर्ण बाह्यांचे कपडे फुल शर्ट फुल पॅन्ट घालणे स्वतःला प्रोटेक्ट करणे जेणेकरून मग मलेरियाचे डास चावणार नाहीत तर मलेरियाचा डास चावला तरी मलेरिया व्हायला नको असं करता येतं का तर हो याला किमोप्रोफायला म्हणतात पण हे आपल्या देशामध्ये दे सरसकट सगळ्यांनी घेणं हे चुकीचं आहे कारण त्याचे मेडिसिन्सचे साईड इफेक्ट असतात आणि तुम्ही किती वेळ ते औषध घेणार त्यामुळे काही स्पेशल जे ग्रुप्स आहेत उदाहरणार्थ प्रेग्नंट लेडी आहे की जिला खूप रिस्क आहे रिस्क प्रेग्नन्सी आहे आणि आता मलेरिया होणं म्हणजे खूप जीव घेणं असेल अशा लेडीजला डॉक्टर ते देऊ शकतात लहान मुलं ज्यांच्यामध्ये अॅनिमी आहे रक्त कमी आहे किंवा सिकल सेलचे काही पेशंट असतात एच आय व्हीचे काही लोक असतात ज्याच्यामध्ये इम्युनिटी कमी असते किंवा बाहेरून येणारे आता आम्ही आमच्यासारखे जे काही वर्ष भारताबाहेर राहिलेले जे लोक आम्ही बाहेर देशात येतो किंवा काही बाहेरचे परदेशी लोक येतात तेव्हा आम्हाला बऱ्याच वेळेला मलेरियाचं किमोप्रोफायला घ्यायला ऍडवाईस केलं जातं आणि मग या गोळ्या देशात प्रवेश करण्याच्या आधीपासून सुरू कराव्या लागतात आणि तिकडून परत आल्यानंतर काही दिवस घ्याव्या लागतात आणि याने प्रोटेक्शन बऱ्यापैकी मिळतं आणि पुढचा मुद्दा म्हणजे मलेरिया झालाच तर लवकरात लवकर निदान टेस्टिंग आणि त्याचे पूर्ण उपचार असा हा मलेरियाचा प्रपंच आहे तर सावध रहा अचानक सुरू झालेला ताप डोकदुखी आणि थंडी वाजून येते असा अंग थरकाप होतो अचानक सुरू होतं आणि त्याबरोबर मळमळ उलट्या देखील होतात खूप अशक्तपणा येतो आणि असा तासभर असा तास दोन तास राहिला हा ताप की तो एकदम शांत होतो अगदी बरं वाटायला लागतं रुग्णाला आणि परत अजून काही तासांनी सुरू होतं तर असे त्याचे अटॅक्स येतात मलेरियाच्या या तापाचे हा टिपिकल ही लक्षणं असतात आणि हे करोनापेक्षा खूप वेगळं आहे करोनामध्ये हासं होत नाही कोरोनामध्ये ताप येतो तुम्हाला घसा येऊ शकतो आणि जर तो, तो गंभीर झाला तर थोडासा श्वासाचा त्रास वगैरे होऊ शकतो हा करोनापासून वेगळा आहे दुसरा जो जायंट किलर आहे याला किलर म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात तो देशात आहे तो म्हणजे टायफॉईड टायफॉईड देखील भारत भारताचा नंबर टायफॉइडमध्ये देखील बराच वरचा आहे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे केसेस असतात आणि हा याचा जो रूट आहे तो फिकोव्हरल आहे म्हणजे आपला हात तोंडाला लागतो आणि त्या हातावरनं आपल्याला बॅक्टेरिया येतात म्हणजे टॉयलेट किंवा इकडे तिकडे कुठे हात लावलेला असेल दूषित पाणी दूषित अन्न माशा बसलेलं अन्न यातून तो आपल्याला मिळतो आणि अशा अन्नाचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर एक ते दोन आठवड्यांनी लक्षणे येतात आणि मलेरियासारखा हा असा हो अगदी जोरात सुरू होत नाही हा हळूहळू सुरू होतो म्हणजे मध्ये ताप सुरू होतो तो वाढत जातो मग पोटाची लक्षणं येतात पोट दुखी अन्न जेवण न जाणे अशक्तपणा वाटणे थोडं थोडं डोकं दुखणे अशा पद्धतीने हे येतं टायफॉईडमध्ये डायरिया युज्युअली दिसून येत नाही म्हणजे पातळ चंडास ज्या होतात त्या टायफॉईडचं युज्युअली लक्षण नसतं तर हा टायफॉईड असा असतो याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की भरपूर लोक भारतासारख्या देशामध्ये त्यांच्या टायफॉईडचे विष बॅक्टेरिया असतात ते आपल्या टॉयलेटमधून ते जातात पण त्यांना लक्षणच नसतात यांची टेस्ट केली तर ते त्यांचं टायटर जे आहे ते टायफॉइड दाखवतं पण त्यांना काहीच लक्षणं नसतात आणि अशे लोक आपल्या स्वयंपाक खोलीमध्ये काम करत असतात आपल्या रेस्टॉरंटमध्ये कुक किंवा वेटर म्हणून काम करत असतात आणि हे पोटेन्शियली यांच्या माध्यमातून टायफॉइड पसरत असतो तर अशा ठिकाणी म्हणजे रेस्टॉरंट फूड इंडस्ट्री यामध्ये लोकांनी काळजी घेतली पाहिजे अशा लोकांची टेस्ट होऊन ते क्लिअर होतात त्यांचे स्टूल सॅम्पल्स विषेचे सॅम्पल्स केले जातात त्यात बॅक्टेरिया चेक केला जातो आणि ते क्लिअर असेपर्यंत त्यांना अॅक्च्युली फूड हँडलिंगमध्ये इन्वॉल्व्ह होणं हे धोक्याचं आहे इतरांसाठी आणि ज्याला टायफॉइड झाला आहे आपल्या घरातल्या व्यक्तीला त्यांनी पूर्ण उपचार होऊन मधून बाहेर येईपर्यंत किचनमध्ये इतरांसाठी फूड तयार करायला नको म्हणजे आपल्या आईला टायफॉइड झाला तुमच्या बायकोला झाला तर तिने स्वयंपाक करणं हे तुमच्यासाठी बरोबर नाही तेवढाच तिलाही आराम मिळेल आणि आपला धोका कमी होईल तर मध्ये विडाल टेस्ट केली जाते त्यात टायटर दिसतात आणि ते टायटर बऱ्याच वेळेला फसवे असतात त्यामुळे लक्षणं आणि तुमच्या डॉक्टरांचं निदान यावरून अनेकदा उपचार केला जातो युजली मलेरिया टायफॉइडचा उपचार हा गोळ्यांनीच होतो काही वेळेला इंजेक्शन किंवा सलाईनद्वारे देण्याची गरज पडते ही गोष्ट लक्षात घ्या तर टायफॉइडचा हा मुद्दा आहे करोनापेक्षा वेगळा आहे त्यामुळे करोना आणि टायफॉइडमध्ये फारसं साम्य नाही ताप कधी कधी करो टायफॉइडमध्ये सोबतच घसा देखील लिहू शकतो तर त्यावेळेला कन्फ्युजन होऊ शकतं पण जर तुमची सुधारणा होत असेल तुमचा आजार असा गंभीर होत नसेल अचानक आज कालपेक्षा आज खूप वाईट आहे तर काळजी करायची गरज नाही तुमच्या डॉक्टरांना दाखवून घ्या पुढचा जो आहे आजार जो भारतात बऱ्यापैकी गेल्या काही वर्षात दशकात वाढला तो म्हणजे डेंग्यू आता हा डेंग्यू देखील मलेरियासारखाच मॉस्क्युटोजमधून येतो डासांमधून येतो याचे डास चावल्यानंतर जो आजार होतो त्याला साधारणतः एखादी आठवडा लागतो आणि डेंग्यूचा आजार हा अगदी मलेरियासारखाच वाटतो त्याची लक्षणं जे आहेत ती अगदी कन्फ्युजिंग असतात म्हणजे आम्हाला डॉक्टरांना देखील डेंग्यू आणि मलेरिया हे वेगळं करणं अवघड होतं डेंग्यूचा बहुतांश लोक म्हणजे ऐंशी टक्के लोक हे फक्त माइल्ड आजारी पडतात हे कोरोनासारखाच आहे माइल्ड अगदी म्हणजे त्यांना अगदी कमीत कमी लक्ष थोडाफार ताप येईल अशक्तपणा डोकं आणि ते बाहेर येतात दुस काही जे आहे दहा टक्के लोक त्यांना थोडासा मध्यम पद्धतीचा आजार होतो आणि पाचशे टक्के लोकांना त्यांचा गंभीर आजार होऊ शकतो आणि या लोकांना मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागू शकतं त्यांच्या प्लेटलेट्स कमी होतात आणि या प्लेटलेट्सच्या बद्दल भारतात खूपच एक लोकांमध्ये घबराहट आहे प्लेटलेट एक लाख झाल्या आणि नव्वद हजार झाल्या लोक इतके घाबरतात आणि त्याचा इतका भाऊ केला जातो तर आ, मी स्वतः जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात सहा वर्ष होतो आणि मी हे डेंग्यू मी हे डेंग्यूची टेस्ट देखील फारशी करायचो नाही पेशंट्सला कारण डेंग्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह ह्याने खरं तर उपचारावर फरक पडत नाही कारण तसंही डेंग्यूसाठी औषध नसतंच त्यामुळे फक्त रुग्णाला एक सपोर्टिव्ह ज्याला थोडाफार जर तो खात पीत नसेल तर त्याला त्या पद्धतीने त्याला गोळ्या औषधं देणे खाण्यासाठी त्याला एनकरेज करणे अगदीच दिख डिहायड्रेट झाला तर एका दुसरं सलाईन लावून देणे त्यासोबत काही त्याला इन्फेक्शन असतील घशाचे किंवा टायफॉईड असेल तर अँटीबायोटिक देणे आणि प्लेटलेट जर कमी होत असतील तर मग त्याच्यावर लक्ष ठेवणे थोडं एक दोन एक दोन दिवसात प्लेटलेट्स चेक करत राहणे प्लेटलेट्स एक लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्हाला इतर कुठले आजार नसतील तर प्लेटलेट्स युजुअली कमी झाल्या तरी खूप त्याचा भाऊ करायचा नसतो आम्ही मेडिकल फील्डमध्ये प्लेटलेट्स जेव्हा वीस हजार दहा हजाराच्या खाली जातात त्यावेळेला प्लेटलेट्स पेशंटला द्यायचा असा एक एकंदरीत नियम असतो काही पेशंट्स जर त्यामध्ये ब्लिडिंगची रिस्क जास्त असेल आणि इतर आजार असतील तर आम्ही थोड्या जास्त प्लेटलेटलाही त्यांना प्लेटलेट देतो पण दहा वीस हजारपर्यंत पडेपर्यंत आम्ही त्यांना प्लेटलेट देत नाहीत आणि जनरली डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी कमी होत जातात आणि मग त्या स्टेबल होतात आणि मग त्यानंतर दोन तीन दिवस त्या स्टेबल राहून मग हळूच त्या वाढायला लागतात तर हा डेंग्यूचा कोर्स आहे यात जर त्या कमी कमी होत होत अगदी कमी गेल्या वीस हजाराच्या दहा हजाराच्या खाली तर त्यांना प्लेटलेट देऊन पुढची ट्रीटमेंट करावी लागते पण प्लेटलेट खूप कमी झाल्यात तरच द्यावी लागते ते जनरली मॅक्सिमम पेशन्ट त्या पिकअप करतात आणि एकदा पिकअप केलं की तो पेशंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहण्याची पण गरज नसते ते आणि ते परत परत मोजण्याची सुद्धा गरज नसते अगदी डॉक्टरांना गरज वाटली तर ते पुन्हा मोजतात कारण एकदा पिकअप झालं की परत खाली पडायचा काही तिथे संबंध नसतो तर हा आहे डेंग्यू पुन्हा डासांमधूनच होतो आणि कोरोनापेक्षा वेगळा आहे हा मलेरिया सारखा आहे मलेरिया आणि डेंग्यू मध्ये कॉम्पिटिशन आहे कोण कुठला पण कोरोनापासून हे अगदी वेगळे आहेत पुढचा जो आहे चिकनगुनिया हा पुन्हा आपल्याला डासांमधूनच येतो याचे डास थोडे वेगळ्या प्रकारचे असतात ते ओलावा जिथे आहे झाडांच्या जवळ कूलर ए सी किंवा असे पाईप कुठे लीक होत असतील अशा ठिकाणी ते वाढतात आणि हा ताप हा जो असतो चिकनगुनियाचा हा ताप आणि प्रचंड सांधेदुखी अशी असते आणि या याला यालाही पुन्हा औषध नाही त्यामुळे आराम भरपूर पाणी लिक्विड्स पिणे चांगला आहार घेणे नीट झोप काढणे आणि दुखण्यासाठी ज्या ब्रुफेन कॉम्बिफ्लाम सारख्या ज्या गोळ्या असतात हे तुमचे डॉक्टर देतील तर चिकनगुन्या हा एक आजार आहे आणि यात खूप जर सांधे जास्त दुखत असतील तर त्यात फिजिओथेरपी आणि मोबिलायझेशन या गोष्टी लागतात हा सुद्धा कोरोनापेक्षा वेगळा आहे पुढचे जे सात रोग जे येऊ शकतात ते म्हणजे डायरिया फूड पॉयझनिंग यासारखे पोटाचे जे इन्फेक्शन आहेत गॅस्ट्राइट वगैरे हे असे इन्फेक्शन्स तर हे जनरली दूषित पाणी किंवा बाहेर खाल्लं किंवा आपण शिळं अन्न खाल्लं माश्या बसलेलं अन्न खाल्लं तर यातून पावसाळ्यात येतात तर ही काळजी आपल्याला या पावसाळ्यामध्ये घ्यावी लागेल यात जनरली ताप ताप फारसा नसतो यात खोकला आणि दम लागण्याचा श्वास लागण्याचा फारसा संबंध नाही त्यामुळे कोरोनाशी कन्फ्यूज करायची या आजारांची गरज नाही जेवढा डायरिया असेल तेवढं मीठसाखर पाणी प्या डायबेटीस असेल तर ओ आर एस घ्या त्याचा साखर कमी टाका त्याच्यामध्ये आणि खूप जास्त काही तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा जनरली हे आजार आपोआप सेटल होतात पुढचा जो यातलाच प्रकार आहे तो कावेळ हा पुन्हा व्हायरसचा आजार आहे आणि याचा रूटही टायफॉईड आणि या डायरिया फूड पॉयझनिंग सारखा अन्नातून माशा बसलेलं अन्न दूषित पाणी यातून हा होतो आपले हात जर स्वच्छ नसतील आणि ते आपण तोंडाला लावले त्याने खाल्लं तर यातून कावेळ होतं हा हिपाटायटिस ए असतो हा जो पावसाळ्यात आणि अन्नातून होणारा काय वेळ असतो आणि हा युजुअली सेल्फ लिमिटिंग असतो म्हणजे हा स्वतः सेटल होतो यातून आपल्या डोळ्याचे जे एक पांढरा भाग आहे कंजंग टायव्ह तो पिवळा होतो न पिवळे होतात लघवी पिवळे होते अशक्तपणा मळमळ वाटणे अन्न न जाणे जनरली हा स्व म्हणजे आपोआप रिकवर होतो म्हणजे या, याला काही करावं लागत नाही त्यामुळे अगदी तुम्हाला जर तब्येत स्टेबल राहत असेल दुसरं काही प्रॉब्लेम नसेल तर याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची पण गरज नसते अगदी वाटलंच तुम्हाला तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या खूप जास्त त्रास होत असेल तर ते तुम्हाला सलाईन वगैरे देऊ शकतात काही इंजेक्शन्स वगैरे अशा इंजेक्शन्स त्याच्यावर कुठले असे काम करत नाहीत त्यामुळे जनरली ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते आणि आपल्याकडे भारतात जे काही समाजामध्ये कावीळ उतरवण्याचे वगैरे जे काही प्रकार असतात त्याला काही शास्त्रसुद्धा आधार नसतो त्यामुळे हे सेल्फ लिमिटिंग आहे कोरोनापासून वेगळा आहे पुढचे जे आहे ते म्हणजे फ्लू आणि हा फ्लू करोनाशी खूप कन्फ्युज होऊ शकतो कारण फ्लूचा हा खूप कॉमन ताप असतो आणि याच्यामध्ये नाक गळू शकतं घसा येऊ शकतो अंगदुखी अशक्तपणा डोकदुखी आणि अगदी करोनासारखं कन्फ्युजन याच्याने होऊ शकतं पण यात सुद्धा घाबरण्याचं कारण नाही मित्रांनो कारण जर तुम्हाला फ्लू जरी असेल आणि तुम्ही आराम केला एक पॅरासिटामॉलची गोळी तुम्ही तुमच्या डोस प्रकृतीला मानवेल त्याप्रमाणे घेतली आणि जर तुम्ही स्टेबल असाल व्यवस्थित जेवण करत असाल बाकी दुसरे काही प्रॉब्लेम नाहीयेत तर आणि एखाद दोन दिवसामध्ये जर तुम्ही सेटल नाही झालात तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा आणि जर झालात सेटल तुमची प्रकृती सुधारते आहे काही दुसऱ्या बाकीच्या समस्या नाही आहेत तर इट्स अ नॉर्मल फ्लू कारण नॉर्मल फ्लूला आपण प्रत्येकजण डॉक्टरांकडे जात नाही हा तीन ते तीन चार दिवस कधी कधी आठवडाभर हा फ्लू राहतो पण ओव्हरऑल जर तुमची प्रकृती सुधारते आहे ताप कमी कमी होतोय दोन तीन दिवसानंतर चक्कर वगैरे येणं अंधाऱ्या येणं असे काही प्रकार नाही तुम्ही जेवण करता आहात तर तुम्ही याची काळजी करायची गरज नाही त्यामुळे करोना प्रत्येक आजार आणि घसा दुखणं आणि खोकला हा कोरोना नसणार आहे इस्पेशली ह्या सीझनमध्ये याची चिंता जास्त करायची नाही आणि तो करोना जरी असला तरी मी पूर्वी बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगितलेला आहे की कोरोना पॉझिटिव्ह असणं आणि कोरोनाचा आजार होणं म्हणजे सगळं संपलं नाही त्यातनं बहुतांश लोक असेच विदाउट एनी ट्रीटमेंट किंवा थोडीफार सपोर्टिंग ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये मिळेल याने सगळे लोक बाहेर येतील त्यामुळे फ्लू व्हायरल आजार यामध्ये अँटीबायोटिक्सची गरज नसते यात सलाइन्सची गरज नसते इंजेक्शनची गरज नसते आपोआप लोक सेटल होतात मग तसा तुम्ही डॉक्टरांशी सल्ला घ्या आमच्याकडे इकडे मध्ये फ्लू खूप कॉमन आहे आपल्याकडे भारतात सुद्धा खूप कॉमन आहे पण आपल्याकडे एरवी काय होतं की बऱ्याच लोकांना मग ते इंजेक्शन दिले जातात आणि काय बऱ्याच लोकांना मला खूप आशक्त पण आहे म्हणून सलाईन पण दिलं जातं तर ही काही गरज नसते तुम्ही घरीच सरबत प्या घरीच आराम करा लिक्विड्स घ्या आपोआप त्यातनं कव्हर व्हाल आणि अँटीबायोटिकची सुद्धा फ्लूमध्ये गरज नाही अगदी गरज वाटली तर तुमची एखादी मलेरियाची वगैरे टायफॉईडची टेस्ट कर डॉक्टरांनी केली आणि ती निगेटिव्ह आली की तो इन जनरल व्हायरल फ्लू असतो तर हा फ्लू एक लक्षात घ्या यात महत्वाचं काय आहे की घाबर आपल्याला काळजी करायची नाहीये काळजी घ्यायची आहे म्हणजे आता घसा आला नाक गळत आहे ताप आलाय आणि हा करोना नाहीये मोस्ट लाईकली हा करोनाने नाही हा फ्लू आहे कारण तुम्हाला मागच्या वर्षी पण झाला होता तुम्हाला कळतंय की मला असाच आजार मागच्या वर्षी झाला होता हा फ्लू आहे तर तुम्ही यात हुशारी काय करायची की हा तुम्ही दुसऱ्यांना घरात देऊ नका कारण त्यांना पण तो होणार आणि मग तुम्ही सगळे अजून कन्फ्यूज होणार की अरे मलाही कोरोना आहे का त्यांनाही आहे का शंका असेल तर मात्र तुम्ही आरोग्य सेवेला तुमच्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करा पण शंका असो की नसो जर तुम्ही नाक गळत आणि ताप आहे तर या काळामध्ये स्वतःला सेल्फ आयसोलेट करा म्हणजे तुमच्या खोलीमध्ये थांबा मास्क लावा खोकला शंका करताना तोंडावर रुमाल ठेवा स्वच्छता पाळा हात स्वच्छ करा चेहऱ्याला हात लावू नका हे सगळे नियम फ्लूमध्ये आणि इतर आजारांमध्येही हे पाळा पुढचा जो एक आहे लेप्टोची कधी कधी साथ येते लेप्टोस पायरा हा आपल्या पायाला हाताला जर कुठे काही कट्स असले जखमा असल्या आणि आपण पाण्यात गेलो पावसात गेलो चिखलात गेलो तर याच्याने थंडी ताप सुरू थंडी नाही पण ताप सुरू होतो अंग दुखी होते तर हा एक आजार आहे त्यामुळे जर काही जखमा असतील आणि तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर त्याला कवर करून घ्या जखमांना ते जे आपल्याकडे प्लास्टर्स येतात अँटीसेप्टिक प्लास्टर्स किंवा बँडेज असे जग कवर करा आणि मग बाहेर पडा यालाही कधी कधी अँटीबायोटिक्स लागतात आणि कधी कधी सलाईनमधूनही अँटीबायोटिक लागतात जर गंभीर झालं तर हा लेप्टो असतो तर हे कॉमन आजार आहे जे सा, सात साथीच्या रूपाने आपल्याला आता पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतील पण माझी एक लॉजिकल थिंकिंग अशी आहे मित्रांनो नीट लक्षात घ्या की ह्या वर्षी आपल्याला या सात रोगांना जास्त सामोरं जावं लागणार नाही आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी असं का म्हणतोय कारण सात रोग हे केव्हा होतात आणि कोणाला होतात आणि का होतात तर सात रोग हे गर्दीच्या ठिकाणी होतात हे लोकांचे संपर्क एकमेकाचा आल्यामुळे होतात हे हायजीन स्वच्छता जे आपण वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर जी स्वच्छता ही पाळली नाही तर होतात हे बाहेरचं अन्न खाल्लं माशा बसलेलं दूषित पाणी यातून होतात हे खोकलताना शिंकताना काळजी घेतली नाही इकडे तिकडे टच केला चेहऱ्याला हात लावला तर होतात आता लक्षात घ्या ह्या गोष्टी आपण कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये आता इतक्या चांगल्या पद्धतीने शिकलो हो आहोत आणि समाजही शिकला आहे आता गर्दी गव्हर्नमेंटनेच गर्दी, गर्दी, गर्दी बंद केलेली आहे त्यामुळे एखाद्या गर्दीच्या ठिकाणाहून जे जो प्रसार होतो तुम्ही विचार करा मुंबईच्या लोकल ट्रेनमधून पुण्यातल्या त्या बिझी बसेसमधून बिझी बाजारपेठांमधून ज्या पद्धतीने सात रोग पसरते ती ह्या वर्षी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरणार नाही हे सायंटिफिक लॉजिक आहे ज्या पद्धतीने आपल्याला टायफॉईड डायरिया कावीळ होत होता तो ह्या वर्षी होणार नाही अगदी काही मॅजिक झाली कुठेतरी काही घटना घडली अपघाताने तरच हे होतील याचं कारण असं आहे की आपण आता इन जनरल बाहेर तेवढं खात नाहीये आपण मध्ये खात नाहीये आपण त्या लोटगाड्यांवर यावर्षी खाणार नाही आहोत कारण आपले आता डोळे उघडलेत की नाही हे सगळं धोक्याच आहे पण बाहेर जाणं जेवढं कमी केलंय बाहेर खाणं कमी केलंय त्यामुळे हे आजार आपल्याला कमी होणार आहे आपला संपर्क सोशल डिस्टन्सिंग त्यामुळे आपला एकमेक आपण शेकहँड करणं बंद केलंय त्यामुळे हे आपोआप आपोआपच हे सात रोग कमी होणार आहे यावर्षी तर हा हा महत्वाचा मुद्दा आहे दुसरं असं की आ, पर्सनल प्रोटेक्शन आपण जे करायला लागलो आहोत त्यासोबतच बरेचसे लोक आपल्यातले बहुतांश लोक आपला, लो, आपला आहार व्यायाम गोळ्या औषधे वेळेवर घेणे डायबेटीस कंट्रोल करणे याच्याकडे सुद्धा लक्ष देतोय त्यामुळे यावर्षी आपला बचाव चांगला होणार आहे सात रोगांमधनं फक्त आपल्याला सात रोग आलेच तर ते कोरोना आणि गैर कोरोना या पद्धतीचा जो आपला कन्फ्युजन असणार आहे त्याचं एक कन्फ्युजन आपल्याला दूर करून घ्यावं लागेल हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा मी अगदी सोपं करून सांगितलेलं आहे तुम्हाला की हे इतर जे सात रोग आहेत ते आणि कोरोना कसे वेगळे आहेत हे समजून घ्या आणि शंका असले तर तुमचे डॉक्टर्स आणि ही मंडळी आहेतच तर इन जनरल कोरोना आणि गैर कोरोना या सगळ्या साथींना आपल्याला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर पुन्हा तेच सांगतो की आपल्याला पंचसूत्री अंमलात आणावे लागेल जे लोक अॅटरिस्क आहेत तुम्ही स्वतःला तसेही तुम्ही सांभाळूनच ठेवता आहात पण या सात रोगांच्या दृष्टीने सुद्धा सांभाळून ठेवा गर्दीत जाऊ नका गर्दी करू नका गर्दीचं आयोजन करू नका सोशल डिस्टन्सिंग मास्क हात चेहऱ्याला न लावणे इकडे तिकडे स्पर्श न करणे कामाच्या ठिकाणी आणि प्रवासात हा आजार जो करोना आणि गैरकोना हे प्रसारित होणार आहेत त्यावर तुम्ही कंट्रोल ठेवायचा आणि हॉस्पिटल्समध्ये गरज नसेल तर जाऊ नका कमीत कमी डॉक्टर आणि त्या हॉस्पिटलशी तुमचं एक्सपोजर असलं पाहिजे काही शंका असेल तर मात्र मा, मागे पुढे बघू नका फोन करा व्हिडिओ कॉल करा किंवा प्रत्यक्ष भेटा आणि या पद्धतीने आपला हा सात रोगाचा पावसाळा आणि मान्सून सुद्धा सुरक्षित निघेल जसं आपण कोरोनातून सावरतो आहोत आता तसं सात रोगातून सुद्धा सावरू पण आता बरीच परिस्थिती बिकट होऊ शकते कारण बऱ्याच ठिकाणी अजून प्रायव्हेट हॉस्पिटल्स बंदच आहेत बऱ्याच ठिकाणी ते पार्ट टाइम सुरू आहेत बरेच डॉक्टर लोकसुद्धा मानसिकदृष्ट्या धास्तावले आहेत होपफुली हे हळूहळू सगळं सुरू होईल आणि मग या सात रोगाच्या बरोबरच आपला कोरोना कोरोनाच्या बरोबरच सात रोगाची सुद्धा आपल्याला सेवा चांगल्या पद्धतीने मिळेल शेवटी आता मुलांचा मुद्दा घेऊया मुलांना शाळेत पाठवणं सुरक्षित आहे का कोरोनाचा जर विचार केला तर मुलांचं टेन्शन घ्यायची गरज नाही मी पूर्वी कोरोना आणि मुलं याबद्दल एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे तो तुम्ही प्लीज मागे जाऊन बघा तुम्हाला तो मिळेल मुलं सुरक्षित आहेत ते मुलांचं असंही काही लोकांचं म्हणणं आहे की मुलं कोरोनाचा व्हायरस एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करण्याचं काम देखील कमी करतात म्हणजे आपल्या वयस्क मोठ्या लोकांपेक्षा तरुणांपेक्षा मुलं त्यात कमी सहभाग घेतात म्हणजे ते जर शाळेत जात असतील आणि घरी येत असतील तर ते तिकडून शाळेतून घेऊन येण्याची शक्यता सुद्धा कमी वर्तवली गेली आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये कोणी ऍटरिस्क लोक नसतील वयस्क ज्यांना डायबेटीज ब्लड प्रेशर वगैरे अशा प्रकारचे अॅटरिस्क आहेत जे कोरोनाच्या धो आजारासाठी धोकेदायक असे लोक आहेत ते नसतील तुम्ही तरुण असाल मम्मी पप्पा आणि मुलं असं असेल तर तुम्हाला काही हरकत नाही मुलांना शाळेत पाठवायला कारण मुलांना कोरोना अफेक्ट करणार नाही तुम्हाला फक्त तुमची काळजी करायची आहे दुसरी गोष्ट जर मुलांना काही लक्षणं आले आजारच खोकला ताप वगैरे तर तो करोना असण्याची फार कमी शक्यता आहे तो तुमचा नॉर्मल जो पावसा ताप थंडी ज्यांना येणार आहे ती आहे त्यामुळे तुम्ही त्यांची त्या पद्धतीने नेहमीचे तुमचे जे डॉक्टर असतील आरोग्य यंत्रणा असेल त्यामार्फत त्यांची तपासणी करा त्यांच्यावर उपचार घ्या तर मुलांच्या बाबतीत हा हा असा आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे खूप शंकाच असेल तर तुम्ही शाळेशी चर्चा करा डॉक्टरांशी चर्चा करा आणि मग तुमच्या परिस्थितीचा एक प्रॅक्टिकल निर्णय घ्या त्यामुळे मुलांची आणि शाळेची अशी खूप काळजी करण्याची गरज नाही ऑनलाईन शक्य असेल तर ऑनलाईन आणि शाळेत पाठवावंही लागलं आणि जर आपल्याकडे काही अॅड्रेस कोणी नसतील तर काहीच हरकत नाही कारण आज ना उद्या त्यांना शाळेत जायचं आहे आणि आज ना उद्या आपल्याला ह्या सगळ्याचा सामना करायचा आहे तर मग असा हळूहळू सुरक्षित राहून आपल्याला हा सामना करायला हरकत नाही आणि जर ते शाळेत जात आहेत आणि तुमच्याकडे अटरिस्क लोक आहेत कोणी तर त्यांची काही तुम्हाला वेगळ्या खोलीत सोय करता येईल का वेगळ्या घरात सोय करता येईल का ते दुसरीकडे जाऊन राहू शकतात का ह्या सगळ्या शक्यता बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या तर मित्र हो, हा होता एक सात रोग करोना आणि पावसाळ्यात आता काय काय अपेक्षित आहे त्याच्याशी कसं कसं डील केलं पाहिजे त्याबद्दलचा एक थोडक्यात आढावा टेक केअर गुड नाईट बा बाय